नमस्कार, मी सुप्रिया। आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे काही किचन टिप्स, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्याला कारल्याचं भरीत करायचं आहे आणि कारली कडू असतात। आपण जेव्हा कारली वाफवायला ठेवतो तेव्हा त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ घालायचं, म्हणजे कारल्यामधला कडवटपणा कमी होतो आणि आपण कारल्याचं भरीत किंवा भाजी बनवू ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खातील। तुम्ही कारल्याची भाजी बनवाल तेव्हा चिरून कारल्याला 15 मिनटं मीठ लावून ठेवायचं, कडवटपणा निघून जाईल। आपल्याकडे बऱ्याच वेळा ब्रेड शिल्लक राहतात। आपण एखादी रेसिपी बनवली तर साईडच्या कडा आपण कापून घेतो आणि त्याही तशाच राहतात। वरचा आणि खालचा ब्रेडही आपला बऱ्याच वेळा तसाच असतो, तर तो फेकून न देता आपण त्याचा वापर करणार आहोत। या ब्रेडचे तुकडे करून घेणार आहोत आणि मिक्सरला जाडसर असं वाटून घेणार आहोत, जास्त बारीक नाही करायचं। 1 ते 2 वेळाच मिक्सरला फिरवायचं आणि जाडसर ब्रेड क्रम्स बनवून घ्यायचे। आपल्याला ब्रेड क्रम्स पाहिजे असतील आणि आपल्याला ते मिळत नाहीत, कधीकधी मार्केटमध्ये सुद्धा मिळत नाहीत, तर आपण असे ब्रेड क्रम्स घरच्या घरी बनवून ठेवू शकतो। हे बघा, एवढं बारीक करायचं आहे, जास्त बारीक नाही करायचं, जाडसरच ठेवायचं। आता मी कढईमध्ये यांना 1-5 मिनटं स्लो गॅसवरती भाजून घेणार आहे। स्लो गॅसवरच भाजायचं, फास्ट गॅसवरती भाजायचे नाहीत, नाहीतर ब्रेड क्रम्स करपून जाणार। आपल्याला कटलेट्स बनवायचे असतील किंवा अजून काही तर आपण ब्रेड क्रम्स वापरतो। हे आपण एकदम सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवून ठेवू शकतो। आपण जसे जसे भाजत जाऊ तसे हे अगदी सुटसुटीत आणि मोकळे ब्रेड क्रम्स होतात। हे ब्रेड क्रम्स भाजून झालेले आहेत, ते मी एका ताटामध्ये काढून घेते आणि त्यांना व्यवस्थित पसरवून थंड करून घेते। थंड झाल्यावरती हे ब्रेड क्रम्स एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवले की ते महिनाभर आपण वापरू शकतो, महिनाभर ते खराब होत नाहीत। मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये हे ब्रेड क्रम्स भरून घेते। ब्रेड फेकून न देता आपण त्याच्यापासून बनवलेले ब्रेड क्रम्स आपण कधीही वापरू शकतो। बऱ्याच वेळेला आपण कुकरमध्ये डाळ लावली की ती ओतू जाते। ते कुकरमध्ये डाळ घालून स्वच्छ धुवून घ्यायची। स्वच्छ धुतल्यानंतर पाणी घालून झाल्यावरती त्याच्यामध्ये 1 चमचा तेल, 1 चमचा मीठ आणि 1/2 चमचा हळद घालून घ्यायची। हळद, मीठ आणि तेल घातल्यामुळे आपली डाळ कुकरमधून ओतू जाणार नाही, कुकरमधून बाहेर येणार नाही। तुम्ही बघू शकता 2 शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत, पण कुकरमधून डाळ बाहेर आलेली नाही। आपण मार्केटमधून मिरची आणतो आणि मिरची आपण एकदम घेऊन येतो 1/2 किलो 1/2 किलो, आणि ती मिरची खराब होते, तर ती मिरची खराब होऊ नये म्हणून आपण तिला स्वच्छ धुवायची, स्वच्छ धुवून पुसून घ्यायची, त्याची देठं काढून घ्यायची आणि एका हवाबंद डब्यामध्ये तळाला पेपर घालून ही मिरची आपण त्याच्यामध्ये ठेवायची आहे। मी एक साईडला मिरची ठेवणार आहे आणि मध्ये पेपर ठेवून दुसऱ्या बाजूला मी ही सोलून घेतलेली लसूण ठेवणार आहे। ही आपण पॅक करून फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। ही आपली मिरची आणि लसूण हवाबंद डब्यात ठेवली तर 15 ते 20 दिवस खराब होत नाही आणि मिरची धुवून ठेवल्यामुळे आपल्याला पटकन पाहिजे तेव्हा वापरताही येते। आपण मार्केटमधून प्लेट किंवा ताट आणलं तर त्याला स्टिकर असतं आणि ते स्टिकर असंच निघत नाही, तर आपण हे स्टिकर कसं काढायचं हे बघणार आहोत।
मी गॅसवरती प्लेट ठेवलेली आहे आणि गॅस लावून घेते. अगदी एक मिनिटभर आपण ही प्लेट गरम करणार आहोत. प्लेट गरम झालेली आहे. मी गॅस बंद करून घेते आणि सुरीने एक साईडने हे स्टिकर काढून घेते. बघा किती पटकन असं हे स्टिकर निघालेलं आहे. आपण हे नंतर साबणाने धुवून घ्यायचं आहे. अगदी पटकन हे स्टिकर निघालेलं आहे. आपण मार्केटमधून कोथिंबीर आणतो आणि कोथिंबीर आपण पिशवीत वगैरे ठेवली तरी पण ती लगेच खराब होते, तर ती एका हवाबंद डब्यात ठेवायची. मी एक डब्बा घेतलेला आहे आणि त्या डब्यात पेपर पसरवून त्याच्यामध्ये कोथिंबीर ठेवलेली आहे आणि वरतून जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो गुंडाळून मी याला झाकण लावून घेणार आहे. ही आपली कोथिंबीर 15 दिवस खराब होत नाही. आपण जेव्हा जेव्हा कोथिंबीर वापरतो तेव्हा त्याच्यामध्ये कुठे पिकलेलं वगैरे पान असेल तर ते काढून टाकायचं, म्हणजे आपली कोथिंबीर तशीच्या तशी राहणार. आपण गॅसवरती चहा किंवा दूध ठेवतो, आपलं लक्ष नसेल तर ते ओतू जातं, तर ते आपण लगेच कसं साफ करायचं हे बघणार आहोत. गॅसवरती थोडंसं पाणी ओतून ठेवायचं. हे पूर्ण ओलसर झालं की एका कपड्याने हे व्यवस्थित पुसून घ्यायचं आणि नंतर साबण लावून ओल्या कपड्याने 1 ते 2 वेळा पुसून घ्यायचं आणि नंतर सुक्या कपड्याने त्याच्यावर पुसून घ्यायचं. दूध ओतू जाऊ दे नाहीतर चहा ओतू जाऊ देत. आपण जेव्हाचं तेव्हा लगेच पुसून घ्यायचं, म्हणजे आपला गॅसही स्वच्छ राहील. आपण लगेच पुसलं तर अगदी 2 मिनिटात हे पुसून होतं आणि आपला गॅसही व्यवस्थित स्वच्छ राहतो. आपण घाईच्या वेळेस पटकन कांदा कसा चोलायचा हे बघणार आहोत. कांद्याचा मागचा पुढचा भाग कट करून घ्यायचा आणि कांद्याला अशा उभ्या चिरा करून घ्यायचा. अगदी कांदा आपल्याला लगेच सोलता येतो. तुम्ही बघू शकता अगदी पटकन मी कांदा सोलून घेतलेला आहे. सकाळच्या वेळेस आपली खूप घाई असते, त्यावेळेस आपण पटकन असा कांदा सोलू शकतो. कांद्याला आपण उभ्या चिरा दिल्यामुळे कांद्याची साल पटकन वेगवेगळी होते आणि ती अगदी लगेच निघते. तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आपण मार्केटमधून रवा आणला तर त्या रव्यामध्ये किडी किंवा भुंगे लगेच पडतात. कीड किंवा भुंगे पडू नये त्याच्यासाठी आपण गॅसवरती हलकसं ह्या रव्याला भाजून घेणार आहोत. मी गॅसवरती कढई ठेवून रवा भाजून घेते. हलकासा तांबूस कलर येईपर्यंत मी रवा भाजून घेणार आहे. मी रवा भाजून घेतलेला आहे. तो रवा मी एका ताटामध्ये काढून घेते आणि थंड झाल्यावरती मी तो डब्यामध्ये ठेवणार आहे. ह्या रव्याला कीड वगैरे लागत नाही आणि हा रवा भाजलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला काही बनवायचं असेल तर आपण पटकन रव्यापासून बनवू शकतो. तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.